दिल्लीमधील प्रदूषित हवामुळं या ठिकाणच्या पर्यटकांचं आणि त्याचबरोबर दिल्लीकरांचं जीवसुद्धा धोक्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो की इंडिया गेटच्या समोर आहोत, परंतु इंडिया गेट काही अंतरावरच, काही पावलावरच आहे, परंतु तो भागसुद्धा आपल्याला दिसत नाही आहे. पूर या प्रदूषणामुळं त्याचा परिणाम झालेला आहे. इथे पर्यटक आलेले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपण की त्यांचं काय म्हणणं आहे. कहां से आहे आप? छतरपूर से आहे. बहुत पॉल्युशन आहे क्या? हर बार है लेकिन घूमेंगे ना, संडे है तो घूमना तो बनता है. पॉल्यूशन तो है, हर साल का ही है, हर साल का ही पॉल्यूशन है, कोई नया तो है नहीं है. अच्छा. दिल्ली में रह रहे के तो अब हर साल ही ये चीज हो गई है. अच्छा. इसके ऊपर लेकिन इस बार कुछ ज्यादा लग रहा है आपको? बहुत ज्यादा, बहुत ज्यादा है. बच्चों का कैसे है? बच्चे देखो घूम रहे हैं ऐसे ही खुले में, घूम रहे हैं, क्या कर सकते हैं, सर्दी है, खांसी है, क्या कर सकते हैं, कुछ नहीं कर सकते. गवर्नमेंट ने इसके ऊपर कुछ किया है क्या? करना चाहिए, करना चाहिए, बिल्कुल करना चाहिए, बट कुछ करते तो है नहीं. अच्छा. कुछ नहीं करते. स्कूल को छुट्टियां दी है? हाँ, स्कूल को छुट्टियां दे रखी है. अच्छा. आप देख सकते हैं कि इस बच्चे को भी मास्क नहीं है और किस तरह से यहाँ पे परेशानी का सामना करना पड़ रहा है. लेकिन क्या लगता है कि जल्द से जल्द ये खत्म हो जाएगा? बारिश के बाद भी नहीं हुआ, बारिश हुई है, कुछ उम्मीद तो बनी है, देखते हैं. उम्मीद बनी है. सरकार कर रही है कुछ काम? कर रही है, अपना काम कर रही है. हम लोग काम करना चाहिए अपना अपना. आपण पाहू शकतो की संमिश्र प्रतिक्रिया आहे. तिथे ट्रॅफिक पोलीस आहेत, त्यांनी सुद्धा मास्क लावलेला आहे आणि मास्क लावूनच ते काम करत आहेत. कारण या ठिकाणी साधारणतः 9 तास थांबणंसुद्धा किती कठीण आहे इथल्या लोकांसाठी हे आपल्याला दिसून येते. पाण्याचा फवारे टाकून हे प्रदूषण बसवणं, आता त्यासाठी सरकार कसं प्रयत्न करते ते बघावं लागणार आहे. रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली.